नमस्कार मित्रांनो, मावली अकॅडमी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे केस ऑफ नाउन अथवा नाउन ऑफ केस, म्हणजेच नामाची विभक्ती. तर या ठिकाणी आज आपल्याला केस ऑफ नाउन या घटकाचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तर केस ऑफ नाउन म्हणजेच नामाची विभक्ती. तर या ठिकाणी आपल्याला असे समजून घेता येईल की इंग्रजी ग्रामर मध्ये जे काही आपल्याला बेसिक स्वरूप म्हणून या ठिकाणी पाहत आहोत आपण, तर यामध्ये आपल्याला वाक्यरचना बनवायची असेल, टेन्स असेल, पॅसिव्हाइज, ऍक्टिव्हाइज, जे काही आपलं चेंज व्हाइज हा घटक आहे, या घटकामध्ये या आपल्या केस ऑफ नाउन म्हणजेच विभक्तीची किती गरज आहे हे आपल्याला या ठिकाणी आज समजून घ्यायचं आहे. आणि यामध्ये संपूर्ण आपण विभक्तीचा प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थ विभक्ती, संबोधन विभक्ती, या संपूर्ण विभक्तीचा आपण या ठिकाणी अभ्यास करून घेणार आहोत. तर या ठिकाणी पहा, तर केस ऑफ नाउन म्हणजेच नामाची विभक्ती होय. तर यामध्ये प्रथम यामध्ये पाच, एकूण विभक्तीचे पाच प्रकार पाडले जातात. आणि या पाच प्रकारांमधून आपल्याला पहिला प्रकार दिसून येतो नॉमिनेटिव्ह केस. नॉमिनेटिव्ह केस म्हणजे प्रथमा विभक्ती. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह केस ऑब्लिक असोसिएटिव्ह केस, म्हणजेच काय द्वितीय विभक्ती. तर आपण यामध्ये विस्ताराने पाहणार आहोत. तर या अगोदर इंट्रोडक्शनच्या स्वरूपात आपण या ठिकाणी याचे प्रकार किती स्वरूपाचे आहेत या ठिकाणी पाहूया. तर तिसरा प्रकार आहे पॉसेसिव्ह केस. पॉसेसिव्ह केस म्हणजे षष्ठी विभक्ती. आणि डेटिव्ह केस, डेटिव्ह केस म्हणजे चतुर्थी विभक्ती. आणि व्हेकेटिव्ह केस म्हणजे संबोधन विभक्ती. तर अशा पद्धतीची या ठिकाणी आपल्याला केस ऑफ नाउन म्हणजेच नामाची विभक्तीची अशी एकूण पाच प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. तर याचं एक साधारण स्वरूपामध्ये अशा पद्धतीचं या ठिकाणी बेसिक आहे. या ठिकाणी आज आपण केस ऑफ नाउन या घटकामध्ये प्रथम क्रमांक म्हणजेच नॉमिनेटिव्ह केस या घटकाचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. तर या ठिकाणी नॉमिनेटिव्ह केस म्हणजेच काय, प्रथम विभक्ती आपण हे पाहिलेलं आहे थोड्या वेळापूर्वी. तर आपल्याला या ठिकाणी विचार म्हणजे व्याख्याच्या स्वरूपात व्यक्त करता येईल की जर एखादा वाक्याचा जर एखादा नाम किंवा सर्वनाम वाक्यातील कर्त्याची कामे करत असेल अथवा कर्त्याची भूमिका बजावत असेल, तर आणि असा जो घटक असतो अशा या घटकाला आपण थोडक्यात काय म्हणता येईल, प्रथमा विभक्ती असं म्हणता येईल. मग त्याच्यानंतर किंवा याला आपल्या वेगळ्या स्वरूपात पण टाकता येईल, जेव्हा एखादा नाम किंवा सर्वनाम वाक्यातील कर्त्याची कामे करत असेल अशा या नामाला किंवा सर्वनामाला प्रथमा विभक्ती असं म्हणतात. मग या ठिकाणी आता आपल्याला असंही आपण गेलेल्या भागामध्ये शिकलेलो आहोत की वाक्यातील मुख्य क्रियापदास होणे जर प्रश्न विचारला असता येणार उत्तर आपला काय येणार, उत्तर आपलं जे येणार आहे ते काय येणार होतं, तर सब्जेक्ट येणार होतं. तसं या ठिकाणी वाक्यातील मुख्य क्रियापदास होणे प्रश्न विचारला असता येणार उत्तर सब्जेक्ट असतं. आणि हा जो घटक मोडला जातो तो कोणत्या घटकामध्ये मोडला जातो नॉमिनेटिव्ह केसमध्ये मोडला जातो. त्याच्यानंतर मग आता या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे, तर आता या ठिकाणी विस्तार पाहूया आपण. तर पहा या ठिकाणी राणी सिंग सॉन्ग, म्हणजे या ठिकाणी आपल्याला वाक्यरचना सुद्धा महत्वाची आहे. तर या ठिकाणी राणी हा काय झाला, सब्जेक्ट झाला. सिंग हा काय झाला, वर्ब झाला. अ सॉन्ग हा काय झाला, ऑब्जेक्ट झाला. तर या ठिकाणी एस प्लस वी प्लस ओ हे सेंटेन्स किंवा टेन्स या ठिकाणी साधारण स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, वाक्यातील मुख्य क्रियापदास म्हणजेच होणे प्रश्न विचारला असणार उत्तर सब्जेक्ट असतं. तर या ठिकाणी हू सिंग अ सॉन्ग, तर या ठिकाणी गाणी म्हणणारा कोण आहे, तर या ठिकाणी गाणी म्हणणारा कोण आहे, राणी आहे. तर या ठिकाणी उत्तर काय, राणी. त्याच्यानंतर या ठिकाणी ही इज अ रायटिंग बुक, तर आपल्याला या ठिकाणी सर्व एक नंबरचा जो प्रश्न आहे या ठिकाणी एक समजून आलेला आहे. आणि यानंतर आपल्याला या ठिकाणी स्वरूप समजून त्याच्यानंतर आपल्याला ते येऊन जाईल. तर ही इज अ रायटिंग बुक, तर ही हा झाला आपलं काय, सॉरी, सब्जेक्ट झाला. आणि इज हा काय झाला, हेल्पिंग वर्ब. रायटिंग हे झालं सायकली मेन वर्ब. आणि अ बुक झालं ऑब्जेक्ट. तर त्या ठिकाणी म्हणजे ह्या या ठिकाणी वाक्याचं स्वरूप समजलेलं आपल्याला. सचिन प्लेज क्रिकेट, त्याच्यानंतर वी वन द मॅच. ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजेच द्वितीय विभक्ती होय. म्हणजे द्वितीय विभक्ती म्हणजेच काय, तर द्वितीय विभक्ती म्हणजेच काय, तर पहा, तर या ठिकाणी आपल्याला वाक्यातील नाम किंवा सर्वनाम जर कर्माची भूमिका बजावत असेल किंवा कर्माचे काम करत असेल, तर अशा ठिकाणी आपल्याला जी विभक्ती असते ती कोणती विभक्ती असते, द्वितीय विभक्ती असते. तर या ठिकाणी आपल्याला असं पण माहित आहे, वाक्यातील मुख्य क्रियापदास कोणते प्रश्न विचारला असता येणार उत्तर आपलं काय असतं, कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट असतं. तर या ठिकाणी आपण पाहूया. तर पहा या ठिकाणी ही पुसड द बॉय, ही पुसड द बॉय. तर आपला ह्या ठिकाणी ही काय झाला, आपला सब्जेक्ट झाला. पुसड काय झालं, हर्ब झालं. आणि द बॉय काय झाला, आपला ऑब्जेक्ट झाला. तर आपल्याला या ठिकाणी होम डीड द पुश, म्हणजे या ठिकाणी होमला प्रश्न विचारला असता येणार उत्तर आपलं काय असतं, ऑब्जेक्ट असतं. म्हणजे या ठिकाणी उत्तर आपला काय लिहिता येईल, द बॉय, द बॉय. तर या ठिकाणी आपलं पहिलं वाक्य झालंय. त्याच्यानंतर आपला शेवटी आपल्याला जे काही खाल्ले वाक्य जे आहेत हे वरच्या वाक्याप्रमाणेच आहे. टीचर टॉट अस. तर या ठिकाणी ऑब्जेक्ट कोणतं झालं, अस आहे. ही टोल्ड अ स्टोरी, या ठिकाणी अ स्टोरी काय आहे, ऑब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर आय कॉल्ड सचिन, या ठिकाणी सचिन सुद्धा काय आहे, ऑब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर सचिन शॉटेड लाउडली, तर लाउडली हा काय झाला,
ऑब्जेक्ट झाला तर अशा पद्धतीने या ठिकाणी तिथे येऊ शकता दिसून येते. त्याच्यानंतर पॉसेसिव्ह केस म्हणजे काय षष्ठी विभक्ती होईल. तर षष्ठी विभक्ती म्हणजे जर एखाद्या वस्तूवर मालकी किंवा हक्क दर्शवण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी ज्या शब्दाचा वापर केला जातो एखाद्या वस्तूवर मालकी किंवा हक्क दाखवण्यासाठी किंवा हक्क दाखवण्यासाठी ज्या शब्दाचा वापर केला जातो त्या षष्ठी विभक्ती म्हणून ओळखली जाते. मग या ठिकाणी आपण असे सांगता येईल की वाक्यातील मुख्य क्रियापदास हुजने प्रश्न विचारला असता म्हणजे हुज म्हणजे कोणाला हुजने प्रश्न विचारला असता येणार उत्तर आपलं काय असतं षष्ठी विभक्तीतील नाम किंवा सर्वनाम किंवा प्रोनाम असतं. तर या ठिकाणी पहा तर या ठिकाणी प्रथमा आणि षष्ठी तर प्रथमा जी विभक्ती आहे प्रथमा विभक्तीचं षष्ठी म्हणजे षष्ठी काय आहे तर या ठिकाणी आपण समजून घ्या. तर आय हा प्रथम प्रश्न प्रश्न करताय आयची षष्ठी काय आहे माय आहे. उईची काय आहे आवर ही काय षष्ठी आहे. त्याच्यात यू या घटकाची षष्ठी काय आहे युअर आहे. ही या घटकाची षष्ठी काय आहे हीज आहे. सी या घटकाची षष्ठी काय आहे हर आहे. इट या घटकाची षष्ठी काय आहे इट्स आहे. आणि दे या घटकाची षष्ठी काय आहे देअर आहे. तर अशा या ठिकाणी या दोन घटकाचं स्वरूप आपल्याला दिसून येतं. तसेच या ठिकाणी आपल्याला षष्ठी विभक्तीसोबत नेहमी नाउन हा घटक वापरला जातो म्हणजेच या ठिकाणी षष्ठी विभक्तीसोबत नेहमी नाउन वापरला जातो. तर पहा उदाहरणार्थ या ठिकाणी धिस इज माय बुक तर या ठिकाणी माय हा नावाचा काय आहे तो या ठिकाणी षष्ठी विभक्ती आहे. ही इज माय ब्रदर तर माय हे काय झालं या ठिकाणी आपलं षष्ठी झाली. त्याच्यानंतर धिस इज आवर स्कूल या ठिकाणी जे काही शब्द आपण वाक्य सेंटेन्स रचना करतो त्या ठिकाणी आपल्याला षष्ठी विभक्तीचा पावलापावला आपल्याला या ठिकाणी याचा उपयोग करावा लागतो. त्याच्यानंतर नामाची षष्ठी विभक्ती करण्यासाठी अपोस्ट्रोफीस म्हणजे किंवा यस हा प्रत्यय लावून आपण त्याचं विभक्ती देखील आपला करता येते. म्हणजे नामाचं जर आपल्याला विभक्ती किंवा करायची असेल तर आपल्याला या ठिकाणी अपोस्ट्रोफी म्हणजे यस हा प्रत्यय लावून त्याचं विभक्तीमध्ये रूपांतर करता येतं. तर पहा म्हणजे षष्ठी विभक्ती करता येते. धिस इज माय फादर्स या ठिकाणी फादर शब्द लिहिला अपोस्ट्रोफी घेऊन यस हा प्रत्यय लावला म्हणजे फादर्स कार. इट इज अजयस बुक त्याच्यानंतर धिस इज माय फ्रेंड्स होम. तर अशा पण या ठिकाणी षष्ठी विभक्तीचा या ठिकाणी भाग झालेला आहे. चतुर्थी विभक्ती तर या ठिकाणी आपल्याला असा उल्लेख आपण ऐकला असेल की काही वाक्यामध्ये दोन दोन कर्म असतात तर व्यक्तीशी संबंधित असणारा जो कर्म असतो तो अप्रत्यक्ष कर्म किंवा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर वाक्यातील मुख्य क्रियापदास हुंडी प्रश्न विचारला असता येणार उत्तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच अप्रत्यक्ष कर्म असतं. तर या ठिकाणी जेंटल आपलं काय फादर सॉरी ग्रँड फादर टोल्ड अस अ स्टोरी तर या ठिकाणी व्यक्तीशी संबंधित असणारा म्हणजे या ठिकाणी अस हा शब्द बोलले या ठिकाणी उल्लेख होतो. त्याच्यानंतर आय गेव रमेश अ बुक तर या ठिकाणी रमेश हा शब्द या ठिकाणी म्हणजे उल्लेख केला जातो. त्याच्यानंतर टीचर आस्क राणी अ क्वेश्चन तर या ठिकाणी राणी हा शब्द आहे. त्याच्यानंतर सोनाली वॉट संगीता अ पेन तर या ठिकाणी सोनाली हा शब्द या ठिकाणी चतुर्थी विभक्ती मध्ये मोडले जातात म्हणजेच इनडायरेक्ट ऑब्जेक्ट किंवा अप्रत्यक्ष कर्म म्हणून या ठिकाणी त्यांचा उल्लेख केला जातो. फोकेटिव्ह केस म्हणजे संबोधन विभक्ती तर संबोधन विभक्ती म्हणजे दुसऱ्याला उद्देशून बोलण्यासाठी किंवा नामाचा किंवा इतर जे काही शब्द असतात त्या शब्दाचा उपयोग केला जातो अशी जी व्यक्ती असते ती संबोधन व्यक्ती म्हणून ओळखली जाते. तर या ठिकाणी जेंटलमॅन लिसन टू मी म्हणजे माझं थोडं जरा ऐका. त्याच्यानंतर फ्रेंड्स लेट्स एन्जॉय द पार्टी तर या ठिकाणी सर्व मित्रांना आणि या ठिकाणी जेंटलमॅन हे दोन जे शब्द आहेत ते इतरांना जे काही इतर जे व्यक्ती आहेत ते इतरांना उल्लेखून किंवा नेमकं त्यांना संबोधण्यासाठी किंवा नेमकं त्यांना उद्देशून बोलण्यासाठी हे शब्द या ठिकाणी वापरलेले आहेत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी केस ऑफ नॉन या घटकाचं या ठिकाणी आपण स्वरूप पाहिलेलं आहे.